पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील चांडो येथील शेतकरी कचर पानमन यांनी आपल्या झेंड्या बैलाचा पाचवा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केलाय. पानमन कुटुंबियांनी झेंड्याला फेटा बांधून सजवत सुभाषिनींच्या हस्ते वाळत केक भरवला. या झेंड्या बैलाचा गेल्या पाच वर्षापूर्वी जन्म झाला. आज त्याचा पाचवा वाढदिवस आपण साजरा करतोय आणि बैलगाडी शर्यत चालू झाल्यापासून त्याची पहिली सुरुवात आम्ही मशे या गावात केली. जसा पहिल्या दिवशी झुपला त्या दिवशी त्यांनी पहिल्यात फळीफोड केली, कारण तिथं बक्षीस लागलं होतं फळी फोडायला. कोणीच बैल झुपी नव्हती, आपण झुपला आणि पहिले त्याला फळीफोड केली. आजपर्यंत सतत तो प्रत्येक घाटात एक नंबरनीच पळत राहिला. तिसऱ्या फायनलचं बक्षीस मिळवलं आणि कायमस्वरूपी एक नंबरमध्ये वाऱ्याखाडीत राहिला. त्याचं आम्हाला कौतुक वाटलं म्हणून त्याचा पाचवा वाढदिवस आम्ही या ठिकाणी आनंदाने साजरा करतोय. झेंड्या बैलामुळं आज गाड्या जनात वाढत असल्यामुळं आमची आज क्रांती होईल आणि पुणे नगर जिल्ह्यात आमच्या गावाचं माझ्या कुटुंबाचं नाव त्यांनी नावलौकिक केले. आणि आज झेंड्यामुळं जवळजवळ आज माझ्या धावणीला 8 ते 12 बैल आहेत. त्याच्यामुळं हा नाद आम्ही कायम पाहिल्यापासून झोपी असताना झेंड्या पळायला लागल्यापासून पुढं आणखीन एक नंबरने हा नाद चालू झाला. छत्रपतींचा विचार म्हणजे